नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्र हो, अमरावती येथे स्पर्धा परीक्षेसाठी इंग्रजी व्याकरण शिकवणाऱ्या आशिष भाकरे सर यांच्या संकल्पनेतून साकारित एमपीएससी चालता बोलता या अभिनव उपक्रमात मी जीवन भाकरे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सुशील वानखळे सरांच्या वेद अकॅडमी अमरावतीच्या सौजन्याने आजचा एपिसोड नाशिकमधील संत ज्ञानेश्वर अभ्यासिका आज येथे रंगणार आहेत. तर चला आपले विद्यार्थी मित्र जिथे काही वाट बघताय त्यांना आपण प्रश्न विचारायला सुरुवात करूया. नाशिक हे शहर विविध ओळखीसाठी प्रसिद्ध आहे, त्यातली एक ओळख म्हणजे कुंभमेळावा. आता मागील काही दिवसांनी तिथे कुंभमेळावा झाला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, आम्ही काही दिवसापासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तेथील अभ्यासिकेला भेट देतो, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतो. नाशिकमधील ज्ञानेश्वर अभ्यासिका ही पण एक त्यामधली एक प्रशस्त अभ्यासिका आहे. इथे शिस्त आहे, इथे विद्यार्थी अभ्यास करत आहेत. हे बघा, इथे पुस्तकांचा स्पर्धा परीक्षेनंतर पुस्तकांचा मुबलक प्रमाणात साधा दिसतो, अगदी सुव्यवस्थित पण आहे या लायब्ररीमध्ये. आणि इथे विद्यार्थी मित्र दिसत आहेत आपल्याला. तर जरा आज सुरुवात करूया एमपीएससी चालता बोलताना. आणि जर येथील विद्यार्थ्यांनी चार प्रश्नांची सलग अचूक उत्तर दिली तर त्यांना मिळणार आहे आशिष भाकरे क्रिएटिव्हिटीतर्फे हे चांदी सरांना. चला हे चांदी सरांना कोण पटकावते ते बघूया. विद्यार्थी मित्रो, ज्या नाशिक शहरात आपण आलेलो आहोत त्या नाशिक शहराची ओळख जाणून घेणं हे खूप गरजेचं मला इथे वाटतं. तर मला सांगू शकेल का आपली नाशिक शहराची ओळख? गव्हर्नमेंटचं नाशिक थर्मल पॉवर प्लांट आहे आणि नाशिकचे द्राक्ष सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. नाशिकचे द्राक्ष प्रसिद्ध आहे. गोदावरी नदीचं उगमस्थान भारताची दक्षिण गंगामधील ओळख. गोदावरी नदीचं उगमस्थान कोणी? कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे. ही प्रमुख ओळख आहे. नाशिक ही देशाची वाईन कॅपिटल. वाईन कॅपिटल आहे नाशिक. महाराष्ट्र इंजिनिअरिंग विद्यापीठ. पाच भारतामध्ये चार सेंटर पैकी एक सेंटर नाशिक. आपण प्रश्नाला सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न आहे, भारतीय स्टेट बँकचे जुने नाव काय? ज्यांना येत असेल त्यांनी हात वर करा. जोरदार टणा होत्या, अशी उत्तर द्या. कॉमन कॉमन प्रश्न नाही करतो. माझा दुसरा प्रश्न आहे, प्रश्न असा आहे, शेणखतामध्ये किती टक्के नत्र असते? 4% याचं उत्तर आहे 0.5%. माझा दुसरा प्रश्न आहे, प्रश्न असा आहे, भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते? येते कोणाला? प्रयत्न करा. 75% नाही, 0.67% याचं उत्तर आहे. नाही, प्रश्न नीट आहे का? सूर्य मंदिर हे कोणत्या शहराजवळ आहे? राज्य आहे तुम्ही शहराजवळ बोलतो. याचं उत्तर आहे पुरी. पुरी या शहराजवळ आहे. कोणत्या ठिकाणी कोयना नदी आणि कृष्णा नदी येऊन मिळते? कोयना नदी ही कृष्णा नदी येऊन मिळते. नाव उत्तर बरोबर आहे. उत्तर आहे कराड. माझा दुसरा प्रश्न तुमच्यासाठी, प्रश्न असा आहे, भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य कोणते? तमिळनाडू. नाही, याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. यांच्यासाठी प्रश्न आहे, पचमढी व चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या पर्वतावर आहे? यांच्यापासून जवळ आहे जरा. येते कोणाला? येते पुन्हा सांगा. उत्तर बरोबर आहे, याचं उत्तर आहे सातव्या. साहित्याशी प्रश्न आहे, प्रश्न असा आहे, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? यांचा शेतकऱ्याचा सोड आहे. याचं उत्तर आहे विराज शिंदे. आता प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांसाठी, प्रश्न असा आहे, नीट आहे का? भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या दोन घटना दुरुस्तीमुळे झाले? दोन घटना आहे सांगू शकता कोणी? एक नाही, याचं उत्तर आहे 73-74 घटना. प्रश्न नीट आहे का? प्रश्न असा आहे, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कुठे आहे? ठीक आहे, इथे पुढे पुणे. उत्तर बरोबर आहे पुणे.
माझा पुढील प्रश्न विज्ञाना संबंधित प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, गुलाबामध्ये गुलाब असतं आपलं, त्या गुलाबामध्ये सर्वात जास्त जीवनसत्व कोणतं असतं? नाही प्रयत्न करा तर चुकी द्या, जवळपास पोहोचले उत्तर. प्रश्न आहे, नीट आहे का? प्रश्न असा आहे, बिहारमधील लोकसभेत एकूण जागांची संख्या किती आहे? ज्याला कुठे हात वर करा उत्तर येते कोणाला? उत्तर बरोबर आहे, तो उत्तर आहे 40. आता दुसरा प्रश्न आहे तुमच्यासाठी. प्रश्न असा आहे, प्लास्टिक मनी कशाला म्हटले जाते? प्लास्टिक मनी कशाला म्हटले जाते? याचं उत्तर आहे क्रेडिट कार्ड. बरं, पुढील प्रश्न, प्रश्न असा आहे, कोणत्या राज्याच्या राज्य लोकसभेत सर्वात कमी सदस्य आहे? कोणत्या राज्याच्या राज्य लोकसभेत सर्वात कमी सदस्य आहे? त्याचं उत्तर आहे हरियाणा. माझा पुढचा प्रश्न आहे, प्रश्न असा आहे, फिलाटेली शब्दाचा प्रयोग कोणत्या क्षेत्रात केला जातो? फिलाटेली या शब्दाचा उपयोग कोणत्या क्षेत्रात केला जातो? फिलाटेली सपोज करायचं उत्तर आहे डाक तिकीट. हा प्रश्न आहे, पूर्वीची गुलाबा जिल्हा होता त्याचं नामकरण काय करायचं? गुलाबा रायगड. उत्तर बरोबर आहे, उत्तर आहे रायगड. पुढील प्रश्न आहे इतिहास संबंधित. प्रश्न असा आहे, संपूर्ण स्वराज्याचा उठाव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संबंध करण्यात आला होता? याच उत्तर आहे लाहोर. प्रश्न आहे माझा, प्रश्न असा आहे, वृत्तपत्रा संबंधित प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वृत्तपत्र कोणी सुरू केली? उत्तर दिलेलं आहे तुम्हाला संबंधित आहे. आधी उत्तर बरोबर दिले, उत्तर होतं अॅनी बेंझन. पुढील प्रश्न नीट आहे का? त्याचा पुस्तक साहित्याचा चांगला संबंध आहे, त्यांना नक्की प्रश्न येईल. हा प्रश्न असा आहे, डोंगराच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिले? नाही, याचं उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके. पुढचा प्रश्न, प्रश्न असा आहे, उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवलं? उत्तर बरोबर आहे, उत्तर आहे माझा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न असा आहे, उपराष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा द्यावायचा असल्यास तो कुणाकडे जोरदार? प्रश्न असा आहे, यांच्याकडे प्रश्न आहे, अर्थ आयोगाची रचना कोण करतो? दुसरा प्रश्न विचारायचं नाही, याचं उत्तर राष्ट्रपती. उत्तर बरोबर, याचं उत्तर आहे राष्ट्रपती. कारण भारतातील 22वे राज्य कोणते? या बाबतीत उत्तर बरोबर, याचं उत्तर आहे सिक्कीम. प्रश्न असा आहे, भारतातील सर्वाधिक उष्ण ठिकाणी राज्य आणि कोणतं? बरोबर आहे उत्तर तुमचं, एक उत्तर आहे राजस्थान आणि गंगाटेक आणि जैसलमेर उत्तर आहे. जोरदार महेश, तू खूप छान खेळताय आणि तुम्हाला चौथ्या प्रश्नासाठी लाईफलाईन सुद्धा युज करता येऊ शकते. आणि जर तुम्ही चौथ्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं तर तुम्हाला मिळणार आहे आशिष बाकरे क्रिएटिव्हिटीतर्फे चांदीचं नाटी चौथा आणि अंतिम प्रश्न. जर यांनी या चौथ्या आणि अंतिम प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं तर यांना मिळणार आहे आशिष बाकरे क्रिएटिव्हिटीतर्फे हे चांदीचं नाणं. तर चला आपण यांना प्रश्न विचारूया. प्रश्न असा आहे, तुम्ही तयार आहात? हो. प्रश्न असा आहे, मनिका बत्रा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? वेळ घ्या, तुम्हाला लाईफलाईन सुद्धा येऊ शकते. मनिका बत्रा कोणत्या खेळाशी संबंधित? मनिका बत्रा
कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन वगैरे नाही देत, चालून घेऊया. टेबल टेनिस. कन्फर्म आहे चांदीच्या नाण्याचा प्रश्न आहे आणि उत्तर जर कन्फर्म नसेल तर चांदी करणार. क्या बात है, उत्तर बरोबर आहे. चांदीचा राणा जात आहे महेश यांना. तर आज महेश्वर अभ्यासिकेचे पंकज पाटील सर आपण त्यांना विनंती करतो, प्रशांत पाटील सर की त्यांनी महेश यांना चांदीचा राणा प्रदान करावा. या आजच्या नाशिकच्या ज्ञानेश्वर अभ्यासिकेमधलं चांदीसनानं पटकवलं आहे महेश जेमा वडकी आणि आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्याच्याबद्दल. आधी दूरदर्शनवर आपण बघायचो चालता बोलता कार्यक्रम येत होता आणि आपण तेव्हा म्हणजे आपण तिथं प्रत्यक्ष भाग न घेता आपण बाहेरून त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत होतो. पण आज प्रत्यक्ष आपण बघतोय की एमपीएससी चालता बोलता हे आपल्या लायब्ररीत आलेलं आहे. ते आपण फक्त मनोरंजनासाठी बघत होतो पण आता ते एमपीएससी चालता बोलता हे प्रत्यक्ष आपल्या लायब्ररीत आले असल्यामुळे आपल्याला किती ज्ञान आणि आपल्यामध्ये आपण किती अभ्यास केलाय याचं जे एक फुटपट्टी म्हणा किंवा काही आपल्याला मोजण्याची जी पद्धत आहे ती आपण या प्रकारे किंवा या छोट्याशा कार्यक्रमामधून आपण व्यक्त करू शकतो की आपण आपला अभ्यास किती आहे आणि आपण कशा प्रकारे अभ्यास केलाय आणि त्या पद्धतीने तुम्ही इथं आलात आणि मला संधी दिली आणि माझ्यातलं ज्ञान मी प्रकट करू शकलो याबद्दल मी तुमचा आभार मानतो आणि खूप बरं वाटलं. खरं धन्यवाद महेश. आणि महेश तुझ्यासाठी पुढचा प्रश्न आहे, मला सांगा की तुम्ही एमपीएससी चालता बोलता बद्दल ऐकलं होतं? हो, थोडंफार ऐकलं होतं पण आज तुम्हाला प्रथम प्रत्यक्ष पाहिलं आणि ते खरंच फक्त ते ऐकलं नव्हतं, आज तुम्ही समोर आहात आणि हे आम्हाला बघायला मिळालं की तुम्ही कशा प्रकारे क्लिप देतात आणि त्याची उत्तरं पण तुम्ही कशा प्रकारे घेतात. बरोबर, आम्ही तुमच्यासाठी पुढचा आणि शेवटचा प्रश्न असा आहे, आम्हाला सांगा की तुम्हाला चांदीसनानं मिळालंय तर आपण कोणतीही गोष्ट मिळाल्यानंतर कोणाला समर्पित करत असतो कारण की त्याचं ते श्रेय त्यांना असतं. तर मला सांगा हे तुम्ही चांदीसनानं कोणाला समर्पित कराल? हे माझं पहिलं बक्षीस आहे आणि पहिलं बक्षीस असतं ते सगळ्यांसाठी स्पेशल असतं, त्याच्यामुळे हे चांदीचा नाणा मी माझ्या आईवडिलांना समर्पित करतो. या बात आहे आणि तुमच्या आमच्या एमपीएससी आता पण त्यांना सांगा की आमचं आशिष नागरी क्रिएटिव्हिटी चॅनल सबस्क्राईब कर. सगळ्यांना मी हेच एवढंच सांगू इच्छितो की हे चॅनल खूप छान आहे, यामध्ये तुम्हाला एमपीएससीचे चालू घडामोडीचे चांगल्या प्रकारे प्रश्न कव्हर करता येईल म्हणून तुम्ही हे आशिष बाकरे यांचं जे युट्यूब चॅनल आहे ते सगळ्यांनी सबस्क्राईब करावं. धन्यवाद मित्रांनो. तर एमपीएससी चालता बोलतामध्ये असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आशिष बाकरे चॅनल क्रिएटिव्हिटी सबस्क्राईब करा. वेदकीय मी अमरावती यांच्या सौजन्याने आजचा एपिसोड नाशिकमध्ये ज्ञानेश्वर अभ्यासिकेमध्ये खूप छान रंगलाय. तुम्हाला वाटत असेल की आमचे प्रश्न सुद्धा एमपीएससी चालता बोलतामध्ये विचारले जावे तर तुमचे प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुचू शकता. पुन्हा भेटूया तुमच्या शहरात, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. तुम्ही कोणतेही क्लासेस जॉईन केलेले असेल तरी फक्त एकदा वेद अकॅडमीच्या शिकवणीचा अनुभव घ्या. वेद अकॅडमी, प्रगती स्कूल पुढे, राधानगर गल्ली, अमरावती. आज आमच्या लायब्ररीमध्ये एमपीएससीतर्फे चालता बोलता हा कार्यक्रम नाशिक शहरामध्ये म्हणजे पंचवटी शहरात त्यात संत ज्ञानेश्वर अभ्यासिकेमध्ये आलेला आहे तर त्यांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो. ते एवढ्या लांबून अमरावती या शहरातनं येऊन प्रत्येक शहरात जाऊन विद्यार्थ्यांचा झाला उपक्रम चालू आहे तर तो एक अभिनंदन पात्रच आहे ते. तर त्याबद्दल त्यांना पुढच्या वाटचालीसाठी आमच्या अभ्यासिकेतर्फे आमच्या कर्मचारी पदाधिकाऱ्यांच्या तर्फे त्यांना हार्दिक अभिनंदन, त्यांचे हार्दिक शुभेच्छा.